आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव बेडक्यार रस्त्यासाठी 10 जानेवारीची डेडलाईन, नागरिकांनी दिला उपोषणाचा इशारा. बोरगाव बेडक्याळ हा महत्वाचा रस्ता. या रस्त्याचं काम गेल्या काही महिन्यापासून रखडलं आहे. हा रस्ता उकरल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य वाढत आहेत, त्यामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून यासाठी नागरिकांनी 10 जानेवारीचा उपोषणाचा इशारा दिला आहे. 10 जानेवारीच्या आत रस्ता कामाला सुरुवात केली नाही तर 11 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात करून आंदोलन छेडण्याचा इशारा बेडक्याळ ग्रामपंचायत सदस्य नेमगोंडा भोज पाटील व ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय अलगुरे, अभय खोत, जयपाल केस्ते, महेश पटेल, गोटू अलगुरे, प्रवीण पाटील, दर्शन बोरगावे, रामा कोगनोळे यांच्यासह बेडक्याळ सर्कल परिसरातील नागरिक उपस्थित होते. यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार, सार्वजनिक बांधकाम खाते व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ यांनी सांगितले. महानकारी न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा अर्गे. आमदार दुल्लेवाहिनीवर 13.5 लाख कोटी रुपये ರಸ್ತೆ ಸಂಬಂಧ ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ರಸ್ತೆ ಶುರುವಾತ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲ ಹಡ್ಡಿ ಒಂದು ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಈಗ ಯಾರೂ ಈ ಕಡೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಮಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ದಿಂದ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ದವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಭಾಗದ ಮಂದಿಗೆ ದುರುಳದಿಂದ ಎಷ್ಟು ತ್ರಾಸ ಆಗ್ತದೆ, ನೀರು ಹೊಡೆದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ರೋಗ ನಮ್ಮ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಮಗೆ ಶ್ವಾಸ ತ್ರಾಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆದ ಕಾರಣ ತತ್ಕಾಲ 4-5 ದಿವಸದಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಚಾಲು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ವರ್ಕ್ ಚಾಲು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ರಸ್ತೆ ಜಾಮ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಪಂಪ್ದಿಂದ ಈ ಕಡೆ ಬರೇ ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ನಾವು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡೋರ. ಮತ್ತು 4 ಚಕ್ರ ಅವ್ರಿಗೆ ವಾಹನಗಳಿಗೆ ನಾವು ಇದು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಲಿ, ಈ ಕಡೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಜೆ ಸಿ ಬಿಲಿ ಹಡ್ಡಿ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದು ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಆಗಲಿ, ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಅದನ್ನ ಗಮನಿಸಿ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದಂಗೆ ನೋಡಿಕೊಂಡು ತತ್ಕಾಲ ರಸ್ತೆ ಶುರು ಮಾಡಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೇವೆ. ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಬಂದು ರಸ್ತೆ ಬಂದ್ ಮಾಡೋ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ.